अभिनेत्री स्नेहल शिदम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. आपल्या विनोदाने तिने सर्वांच्याच मनात स्थान निर्माण केले. चला हवा येऊ द्या सोबतच ती झी मराठी वाहिनीवरील माझा होशीनला या मालिकेत सुद्धा झळकली. त्यातील तिने साकारलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. स्नेहल सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. नुकतेच माझा होशीनला या मालिकेतील एका खास व्यक्तीबद्दल तिने एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली. तिने शेअर केलेली ही खास पोस्ट मालिकेतील तिचे सहकलाकार अभिनेते विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पा जोशी यांच्यासाठी आहे. या पोस्टमध्ये तिने एका बाजूला कॉलेजमध्ये त्यांच्या हातून बक्षीस स्वीकारतानाचा एक फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझा होशीनाच्या सेटवरील त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. यावर कॅप्शन देत तिने लिहिले, प्रवास. पहिला फोटो कॉलेजला असताना एका स्पर्धेत बाप्पा काकांनी बक्षीस दिलं होतं. दुसरा फोटो माझा होशीनाच्या सेटवरील शेवटचा दिवस. आमचा सोबत असा एकही सीन नव्हता, पण यांच्यासोबत काही दिवस घालवता आले. खूप मजा आली. सगळ्या प्रवासात रोज बॅडमिंटन खेळणे धम्माल आली. कमाल एनर्जी आहे यांची. अजून काय बोलू, लवकरच सोबत काम करू अशी इच्छा आहे माझी. बघू आता, बाकी आशीर्वाद असू दे. असं कॅप्शन देत तिने तिचा प्रवास सांगितला आणि तिच्या आठवणी देखील शेअर केल्या. तसेच लवकरच बाप्पा जोशींसोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा देखील तिने या पोस्ट मधून व्यक्त केली. मी नाही घाबरत त्या खाऱ्या डुसक्या मांजरीला. मग तुमचा अवस्था माझ्यापेक्षा खमक आहे, मग तुम्ही कशाला घाबरता? अहो, या असल्या माणसांच्या आरेला करायचं असतं का रे? हे तर फिरतात आपले वारे आणि चमकतात यांचे तारे. विद्या, तू पण ना काहीही बोलतेस हा खरंच. स्नेहल चला हवा येऊ द्याच्या मंचावर आपल्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांना खळखळून हसवते. तिच्या विनोदाचे बरेच चाहते आहेत. छोट्या पडद्यासोबतच तिने मोठ्या पडद्यावरही काम केले. स्विटी सातारकर या मराठी सिनेमात तिने काम केलंय. तिच्या अभिनय करिअर मधला हा पहिला सिनेमा आहे. स्नेहल सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झालाय. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो शेअर करतेच त्याचसोबतच अनेक ट्रेंडिंग रील बनवत ती चाहत्यांचे मनोरंजन देखील करताना दिसून येते. सासूबाई, बघता बघता वर्ष गेलो, हे वर्ष कसं गेलं काही कळलंच नाही. अगदी तुझ्यासारखं म्हणजे फुकट. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्म चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. मी काय म्हणते, नाचायचंच आहे ना, तसं चोरून घरात कशाला नाचायचं? बगीचात जाऊन नाचूया ना. मामा थांबलाय ना तिकडं. पोलीस मामा थांबलाय ना तिकडं. मग बाहेर गेलो तर बगीचा सुजवला आपला. काय आणलंय तुम्ही? तुझे म्हणली होतीस जे तुझ्या मनात होत. नाही, आणलंय ना ते महत्वाचं आहे. आता काय, बदरी पडलं आणि पवित्र झाला असं म्हणावं? नाही नाही, बदरी पडलं आणि पवित्र झाला असं म्हणलंस तरी. नाही, बरं झालं तुम्ही चपला आणल्या. मला ना चपला हव्याच होतात, मला लय आवडतात. मला माहितीये ना तुला खायला आवडतात. काय म्हणताय? घालायला आवडतात. घालायला चपला. केवढ्याला आणल्या? केवढ्याला म्हणजे फुकट आणल्या. फुकट कस काय? जिच्या होत्या ना तिच्याकडे असं 10 मिनिटं टक्का मका टक्का मका बघत राहिलो अशी फेकून मारली तिने. पण तिने एक मारली असेल, दुसरी कशी आणली? मग मी लगेच शिटी मारली, दुसरी आपोआप आली.